विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। अखेर कांबळे सोनावण्याच्या पापाचा घडा भरला। सांगली झेडबीच्या शिक्षण विभागात दरोडेखोरी। सांगली जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्री 9 वाजता 1,70,000 लाच घेतल्याप्रकरणी 10 लाखाच्या मुद्देमालासह विष्णू कांबळेला अटक केली। तर सोनावणे यांच्या शिक्षकांनी या काही कांबळेसमोर रडले, पण विजयकुमार सोनावणेच्या घरी 3 लाखाची रोकड सापडली। सदरची कारवाई पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपाधीक्षक सुजय घाटके, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सलीम मकानदार, सीमा माने, संजय सपकाळ, संजय कलगुटली, रवींद्र धुमाळ, राधिका माने व भास्कर भोरे या टीमने केले। तक्रारदारी माध्यमिक शिक्षक शिक्षक असून तक्रारदारांनी त्यांचे 2 सहकारी शिक्षक यांचा पदवीधर वेतन संधीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे कामासाठी प्रलंबित होता, आणि कामासाठी त्यांनी ज्यावेळेला शिक्षणाधिकारी यांच्याकडे विचारणा केली त्यावेळेला त्यांना प्रत्येकी 60,000 याप्रमाणे 1,80,000 रुपयाची लाच मागणी झाली। त्या संदर्भात तक्रारदारांनी आमच्या ब्युरोकडे तक्रार दिली असता आम्ही ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनावणे यांनी 1,70,000 रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद या ठिकाणी सापळा रचला असता 1,70,000 रुपये घेताना दोन्ही आरोपींना पकडण्यात आले। दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली आहे, काही कागदपत्रे रोख रक्कम आणि जप्त करण्यात आली आहे। शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि विजय सोनावणे यांच्या लाचखोरी विरोधात झालेल्या कारवाईने त्रस्त शिक्षक सुखावले आहेत। अखेर कांबळे आणि सोनावणेच्या पापाचा घडा भरला अशा त्यांच्यातून प्रतिक्रिया येत आहेत। मान्यतेसाठी हेलपाटे मारून वैतागलेल्या अनेक शिक्षकांनी या कारवाईचं जोरदार स्वागत केलं आहे। काही शिक्षक शिक्षिका कांबळेंसमोर रडले, पण पैशाला सोकावलेल्या कांबळेला व सोनावणेला त्यांची दया येत नव्हती। दोघेही पैशाच्या लालचाने मस्तावले होते। सोनावणे शिक्षणाधिकारी असल्याच्या थाटात वावरत होते। कांबळेच्या दरोडेखोरीची सगळी सूत्रे सोनावणे हलवत होता। व्यवहार सोनावणे ठरवायचा, आलेले वक्रे कांबळेच्या घरी येऊन यायचा। या कारवाईच्या निमित्तानं सांगली शिक्षण विभागातील दरोडेखोरी समोर आली आहे। गेल्या वर्षभरात शिक्षण विभागात कांबळे, सोनावणे आणि इतर अधिकाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातलं आहे। कामासाठी झेडपी देणारे शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी बकरेच होते। कामाची फाईल आली रे आली की त्याची यंत्रणा कामाला लागलीच। फाईलमध्ये त्रुटी काढायच्या, काम प्रलंबित ठेवायचं आणि शेवटी तोडपाणी करायचं, मगच सही करायची असा फंडा सुरू होता। शिक्षण विभागात राजरोसपणे लुटमार सुरू होती। या लुटमारीची साखळी पाक खालपासून सुरू आहे। लाच घेताना कांबळे आणि सोनवणे हे दोनच मासे गळाला लागले आहेत, पण अजून इतर नमुनेही या दरोडेखोरीत अडकलेले आहेत। सांगली शिक्षण विभागाला स्वच्छता अभियानाची गरज आहे।